मौदा महामार्गावरून राख रेती अशा तत्सम मालाची वाहतूक करताना त्यावर ताडपत्रीचे आच्छादन लावणे बंधनकारक असताना देखील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 नागपूर भंडारा महामार्गावर उघड्यावर राखेची वाहतूक होत असताना महामार्ग पोलीस याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. मौदा येथील NTPC प्रकल्पातून विविध खासगी कामांसाठी या राखेची वाहतूक केली जाते. बरेचदा ही वाहने ओव्हरलोड असल्याने वाहनातून ही राख महामार्गावर सांडत जाते व महामार्गावरून दुचाकीचे प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात जाते. तसेच महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या शेतातील पिकावर उडत असते, त्यामुळे त्याचा परिणाम पिकांवर होतो. अनेकदा महामार्गावर राखेने भरलेले वाहन उभे असले की ती राख तिथे पडते, त्यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी राखेचे ढिगारे दृष्टीस पडतात. त्यामुळे अशा खुल्या पद्धतीने राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आपल्याला गाडी चालवताना ते कसं आहे, पाऊस असला तर खूप स्लिप मारते आणि ऊन तपली म्हणजे अशी डोळ्यामध्ये तिचा ढुडू सुटते आणि डोळ्यामध्ये खूप अंगार भेटते चालताना. अगर कोणत्या एखादी मोठी जरी गाडी गेली तर राख जरी उडली तर दुसरं वाहन आले ते बरोबर रस्ता दिसत नाही, त्याच्यापासून जाणारा येणारा खूप त्रास होतो. काय करायला पाहिजे काय नाही याच्यासाठी शासनाकडे आपल्याला तो तक्रार करावं लागणार आहे, कारण खूप असे हास्य होत आहे रोडवर हायवेने चालताना. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.